जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलेच्या गर्भपिशवीतून काढण्यात आला 10 किलो वजनाचा मासाचा गोळा. सामान्य रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय देवदूत ठरत असून अत्यंत जटिल आणि खिशाला न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया कुशलतेने केल्या जात असल्याचा प्रत्यय सोमवारी दिसून आला. एका महिलेच्या पोटातील तब्बल 10 किलो वजनाचा पाण्याने भरलेला मासाचा गोळा रुग्णालयाच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून बाहेर काढला आहे. उल्हासनगर परिसरात भाजी विक्री करणाऱ्या एका 48 वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या 5 ते 6 महिन्यांपासून दुखत होतं. परिस्थिती सामान्य असल्यामुळे खासगी रुग्णालयात पोटाची तपासणी करायची कशी असा प्रश्न तिच्या कुटुंबाला होता. त्यामुळे या दुखण्याकडे दुर्लक्ष केले गेले. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उपचारासाठी उल्हासनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर 20 जानेवारी रोजी पुढील उपचारासाठी ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलं गेलं. यावेळी रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी महिलेची शस्त्रक्रिया करून पोटातील सुमारे 10 किलो वजनाचा पाण्याने भरलेला मासाचा गोळा बाहेर काढला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. महिलेच्या गर्भाशय पिशवीची सोनोग्राफी आणि सिटी स्कॅन काढल्यानंतर तिच्या पोटात पाण्याने भरलेला मासाचा गोळा असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे शस्त्रक्रिया थोडी अवघड होती, परंतु रुग्णालयाच्या निष्पन्नात डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी केली. सुमारे 2 तासांच्या प्रयत्नांनी हा गोळा बाहेर काढण्यात आला. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञ डॉक्टर श्रेया शेळके, भूलतज्ज्ञ डॉक्टर प्रियंका महांगडे आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. महिलांच्या पोटातील मासांच्या गोळा शरीरातील काही बदलामुळे होतो. पोटात सारखं दुखणं, अपचन, नैसर्गिक विधी करताना त्रास इत्यादी लक्षणे आढळून येतात. काही वेळा हा गोळा कर्करोगाचाही असू शकतो. त्यामुळे या गोळ्याची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवला आहे. एक 48 वर्षाची महिला जी भाजी विक्रीचं काम करते स्मॉल स्केलवर, आणि तिला काही दिवसापासून त्रास होता. त्रास त्याने डॉक्टरला दाखवत होती, टेम्पररी ट्रीटमेंट घेऊन रिलीफ मिळत होता थोडाफार, पण तो काही दिवसानंतर त्याचा लघवी बंद व्हायला लागली आणि संडासाला पण त्रास व्हायला लागला तिला. तर ती आमच्याकडे डॉक्टरकडे अप्रोच झाली. ते सोनोग्राफी वगैरे केलं. सोनोग्राफीमध्ये पोटात काहीतरी मोठी गाठ आहे हे आमच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं. त्याच्यानंतर सगळे इन्व्हेस्टिगेशन वगैरे केलं. एक तर ती बाई 48 वर्षाची पोस्ट मेनोपॉजल पाळी थांबलेली आहे आणि तिला डायबिटीज आहे हेवी आणि हायपोथायरॉइडिझम पण होता. त्याने अशा केसमध्ये खूप कॉम्प्लिकेटेड वाटत होतं केस, परंतु आम्ही आमचे गायनॅकोलॉजिस्ट, आमचे ॲडिशनल सिव्हिल सर्जन डॉक्टर महागडे, आमच्या श्रेया गायनॅकोलॉजिस्ट डॉक्टर आणि बाकीचे लोक आम्ही सगळे बसलो आणि त्या गोष्टीवर डिस्कस करत होतो की काय करता येईल कसं. आणि अनसिस डॉक्टर प्रियंका महागडे यांचं सजेशन घेतलं. बाकी सगळ्या डॉक्टरची टीम बसली, सर्जन्स वगैरे सगळे, आणि डिसाईड केलं की आपण ऑपरेट करूया. कारण एकंदरीत सोनोग्राफी सिटी स्कॅनवर तो गोळा खूपच मोठा असा वाटत होता आणि पहिली एक भीती होती की कॅन्सरचं पण असू शकेल. तर पेशंटला कॉन्फिडन्समध्ये घेतलं. खूप गरीब पेशंट आहे, खर्च करू शकत होती. बाहेर तिला जवळपास 3-4 लाख रुपये खर्च येणार होता. तर मग आपण तो ऑपरेट करायचं इथं ठरवलं. आपण ऑपरेट केलं आणि अतिशय छान पद्धतीने ऑपरेशन झालं. जवळपास 10 किलो तो गोळा जो आहे पोटातनं काढला. गर्भपिशवीच्या बाजूला जे अंडाशय असतं 6-9.5 म्हणून सांगतो यांना, तर तसं ते काढलं. आणि ते बाकीचं एक टेन्शन होतं की ते कॅन्सर आहे, पण तसं एकंदरीत याच्यावर काही डाऊट झालं नाही की कॅन्सर वाटतंय. परंतु तरी आपण ते हिस्टोपॅथॉलॉजीसाठी चेकिंगला पाठवलेलं आहे आणि पेशंट आहे इथे, ॲडमिट आहे, स्टेबल आहे. तिला युरिन आणि स्टूल संडासाचा जो त्रास होता तो जवळपास संपला आहे. या 10 गोळ्याचा एवढा मोठा गोळा असल्यामुळे ते प्रेशरमुळे तिला लघवी होत नव्हती आणि ह्या प्रेशरमुळे तिला संडासही होत नव्हती. हे केल्या केल्या तिला रिलीफ झालं आणि पेशंट छान आहे. बऱ्याच कन्सेप्ट आपले हे की सिव्हिल हॉस्पिटल बांधकामासाठी पाडण्यात आलं आहे, आपण नवीन ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे. हे हॉस्पिटल टेम्पररी हॉस्पिटल आहे, परंतु इथे आम्ही आमच्या दृष्टीने जी काही फॅसिलिटी लोकांना जास्तीत जास्त देता येईल, इनफॅक्ट मी सांगतो की जुन्या सिव्हिलपेक्षाही चांगल्या पद्धतीने आम्ही इकडे केलेलं आहे. आमचे सगळे इथले ऑपरेशन थिएटर्स असतील, वार्ड असतील, ते अतिशय अद्ययावत आहे. आमचे सगळे डेंटल डिपार्टमेंट असेल,
अपथ्यालचा डिपार्टमेंट असेल, ENT असेल, सर्जरी असेल, गायनेकोलॉजी डिपार्टमेंट असेल, डिलिव्हरी वार्ड असेल, सीजरसाठी लागणारे ऑपरेशन थिएटर्स असतील, लॅबोरेटरी असेल, ब्लड बँक असेल, कॅज्युलिटी असेल, या कुठल्याही एकही गोष्ट आम्ही इथे बंद केलेली नाही किंवा काही. आणि आमची एकच धडपड आहे की पेशंटला जास्तीत जास्त सेवा कशी देता येईल. आपल्याकडे येणारा गोरगरीब रुग्ण असतो, पेरिफेरीवरनं येतो, आदिवासी बहुल भागातनं येत असतो, त्यांच्याकडे खर्चाला म्हणजे ऑपरेशन वगैरे करायला किंवा ट्रीटमेंटला पैसे नसतात. मग ह्या लोकांना रिलीफ मिळावा म्हणून ही आमची सगळी धडपड असते. मध्ये मी प्राऊडली सांगतो की आम्ही मध्ये स्पाईन ऑपरेशन पण केले, आम्ही गुडघ्या आणि याचं पण ऑपरेशन्स अतिशय सक्सेसफुली केलेत. आणि मोठे मोठे कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स असतील ते आम्ही इथे केलं आहे. ICU अतिशय चांगलं केलेलं आहे, त्याच्यानंतर बाकी मॅनेजमेंट तिथं चांगले आहे. बाकी एकत्रितच म्हणजे जो टेम्पररीचा जो लोकांनाही हे होतं की हे टेम्पररी हॉस्पिटल इकडे काय होईल, पण असं नाही. मी सगळ्यांना एक विनंतीपूर्वक सांगू शकतो की सगळ्या फॅसिलिटी आम्ही इकडे चालू केलेल्या आहेत. कुठलीही फॅसिलिटी किंवा कुठलाही डिपार्टमेंट बंद नाही आणि आमचे डॉक्टर दिवसेंदिवस चांगलं करण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड एकदम लहान बाळाची डोळ्याची सर्जरी केली आम्ही काल इकडे, तर एक कॉम्प्लिकेटेड ऑपरेशन्स वगैरे आम्ही इकडे करतो आहे. आणि एवढं की लोकांचा सपोर्ट, बाकी गोष्टी आहेत, मेडिसिनची अवेलेबिलिटी चांगल्या पद्धतीने आहे, डॉक्टर्स आम्ही अवेलेबिलिटी चांगल्या पद्धतीने, आमचे डॉक्टर मन लावून काम करतात, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आणि म्हणूनच असे डिफिकल्ट ऑपरेशनही आम्ही टेम्पररी हॉस्पिटलमध्ये करू शकतो. मी आमच्या सगळ्या कर्मचारी जे आहेत, डॉक्टर्स आहेत, आमचे नर्सेस आहेत, पॅरामेडिकल स्टाफ आहे, यांना खरोखर धन्यवाद देतो की खरोखर एवढं रिस्क घेऊन हे लोक ऑपरेशन्स वगैरे करतायत आणि परमेश्वराच्या कृपेने त्याच्यात हे सक्सेस होत आहेत. आणि खरोखर आम्हालाही त्याबद्दलने आनंद आहे की आम्ही काही लोकांना याच्यामध्ये मदत करू शकतो. आम्ही लोकांनाही आवाहन करेल की सिव्हिल जरी टेम्पररी जागेवर असला तरी पूर्ण क्षमतेने सिव्हिल चालू आहे, इकडे कुठल्याही गोष्टीची कमी नाही. मध्ये पेशंटची संख्या वाढायला लागली तर आपलं जेवढे वाढ होते तेवढेच बेड आपण आणले होते, तरी आत्ताही आम्ही 100 बेड वाढवले आहेत आणि त्याचं आता काम चालू झालेलं आहे. आणि ह्या 100 बेडही आपल्याला सेवेसाठी इथे लवकर तयार होईल, तर त्या पद्धतीने इकडे जास्तीत जास्त कसं सेवा देतील आमचा तो कटाक्ष आहे आणि त्या पद्धतीने आम्ही सगळं काम करतो आहे. सर, हा जो पोटातून 10 किलोचा मुळा काढलेला आहे. लोकनायक न्यूज